कोपरगाव तालुक्यातील मुंबई नागपूर राज्यमार्गावर संत जनार्दन स्वामी रुग्णालयाजवळ आज दिनांक सहा नोव्हेंबर रोजी सकाळ नऊ वाजेच्या सुमारास एका अज्ञात आयशर टेम्पोनं सी एचएफसीडी डिलक्स क्रमांक एच सतरा एक ए पंच्याऐंशी पंच्याण्णवला धडकेत धडकेतसवसर लक्ष्मणवाडी येथील महाविद्यालयीन युवक प्रवीण शिवाजीराव रोहोम वय बावीस याचा जागीच मृत्यू झाला आहे त्यामुळे संवनसर गावात शोककळा पसरली आहे मयत युवक संवनसरेतील माजी सरपंच शिवाजीराव रोहम यांचे चिरंजीव होते संवन्सरीतील रहिवासी असलेला तरुण प्रवीण रोहम हा आज सकाळी नऊ वाजेच्या सुमारास मुंबई नागपूर या राज्यमार्गावरून जात असताना रस्त्याच्या स्थितीकडे दुर्लक्ष करून नारायण बाबूराव नन्नवरे यांच्या वस्तीजवळ मागील बाजूने एका अज्ञात आयुष्य चालकानं जोराची धडक दिली नजीकच्या नागरिकांनी अपघातस्थळी धाव घेऊन त्यास नजीकच्या रुग्णालयात उपचारार्थ हलवले मात्र तेथे उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मृत घोषित केलंय पुढील उपचारासाठी संबंधितांचे शव कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यानंतर त्यानंतर श त्यावर चवनसर येथे गोदावरी काठी शोकाकुल वातावरणात अंत्यविधी करण्यात आला आहे दरम्यान कोपरगाव शहर पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे व पोलीस हेड कॉन्स्टेबल आर पी पुंडा यांनी तातडीनं घटनास्थळी भेट दिली आहे कोपरगाव शहर पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात आयशर चालकाविरुद्ध भादवी कलम तीनशे चार अ दोनशे एकोणऐंशी तीनशे अडतीस चारशे सत्तावीस मोटर वाहन कायदा कलम एकशे एकशे चौऱ्याऐंशी एकशे चौतीस अ ब एकशे सत्याहत्तर प्रमाण गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास प्रभारी पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव हो। यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल आर पी पुंड हे करीत आहेत निर्भीड कोपरगाव न्यूज योगेश हे कोपरगाव